मोहोळ तालुक्यातील शिरापूर आरोग्य केंद्र, सावळेश्वर ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत लसीकरणाचा टप्पा 70% पूर्ण झाला आहे। मोहोळ तालुक्यातल्या सावळेश्वर ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सावळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने सावळेश्वर इथं 2020 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं। प्राथमिक आरोग्य केंद्र शिरापूर अंतर्गत येणाऱ्या सावळेश्वर उपकेंद्र अंतर्गत चिंचोली काठी विरवडे सावळेश्वर या गावातील नागरिकांचं जवळपास 70% लसीकरण पूर्ण झालं आहे। ही संपूर्ण लसीकरण मोहीम शिरापूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ वाय जे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून ही मोहीम जानेवारी 2021 पासून सुरू केली गेली आहे। यावेळी सावळेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक डॉक्टर साने यांनी लसीकरणाच्या आकडेवारीची तर सावळेश्वर गावच्या सरपंच पार्वतीबाई गावडे यांनी नागरिकांचं 100% लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचं यावेळी सांगितलं। विष्णू साने पगुल आरोग्य सेवक शिरापूर सावळेश्वर उपकेंद्राच्या अंतर्गत जानेवारी 21 पासून आज तक आहेत 18 ते 45 या वयोगटात 529 लसीकरण व 46 ते 59 1047 लसीकरण केले व 60 वर्ष पुढील 438 लसीकरण केले व गरोदर माता 6 असा मी 2020 डोसेस पूर्ण केले आहेत। मी सर्व सावळेश्वर पार्वती कालिदास गावडे सावळेश्वर ग्रामपंचायत सरपंच आहे। आजपर्यंत 2020 डोस पूर्ण झालेले आहेत आणि इथून पण राहिलेली पूर्ण करणारच आहोत। या गावात दौंडे देऊन व पिक्चरमध्ये सांगून लोकांना प्रसार केला।